नमस्कार बापू मागे रोल मुंबईची बैठक झाली त्यानंतर बारामती मधला वाद नाही की मागे घेतलेला आहे या सगळ्यामध्ये एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज झाले की तुम्ही अजूनही ठाम आहात. नाही असं आहे की मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी परवा रात्री जो जो 2.5 तास चर्चा झाली 11 ते 2 वाजेपर्यंत आणि बारीक सारीक विषयांवर चर्चा झाली. माझं काय म्हणणं आहे लोकांच्या बाबतीत ते त्यांच्यासमोर मांडलं गेलं. मतदारसंघातील एकंदरीत भावना काय आहेत लोकांच्या त्याही मांडल्या गेल्या. परंतु जसं हे लोकांमधून तो निर्णय मी घेतला होता तसंच आता उद्या 11 वाजता पुरंदरेश्वर या सासवडेतील निवासस्थानी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक 11 ते साधारणतः 1 वाजेपर्यंत 1.5 तास चालेल. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. काय चर्चा झाली ती देखील मुख्यमंत्री महोदयांनी विशेषतः काय काय केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं दादांचं त्याच्यातलं काय म्हणणं होतं या सगळ्या गोष्टी सर्व कार्यकर्त्यांना सांगून चर्चा करून जी चर्चा तिथे झाली ती त्यांना सांगून त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचं ते तिथे ठरवलं जाईल. उद्या 1 ते 1.5 च्या दरम्यान प्रेस सासवडला होईल. म्हणजे अजूनपर्यंत बापूंची माघार नाही असं मी म्हणायचं. ते माघार हा शब्द वेगळा आहे. राजकारणामध्ये विचारपूर्वक सगळी कामं करायची असतात. जेव्हा शेवटी आम्ही कशासाठी लढत असतो स्वतःसाठी लढत नसतो जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतो आणि त्या बाबतीतली काय काय चर्चा झाली ती लोकांना सांगून मग लोकांचा काय मूड आहे लोकांचा इन द सेन्स कार्यकर्त्यांचा मूड काय आहे ते पाहून त्याच्यानंतर निश्चितपणे तो निर्णय घेऊन मग मी परत मुंबईला. मुख्यमंत्री त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस होते काय नेमकं पत्रामध्ये होतं त्या मागणी आता उद्याच्या मीटिंगमध्ये उद्याची चर्चा झाल्यानंतर आता सर्व नको काय झाली चर्चा वगैरे ते सगळं ब्रीफ मी उद्या 1:30 वाजताच्या प्रेसमध्ये कार्यकर्त्यांची मीटिंग झाल्यानंतर त्यांचा काणोसा घेतल्यानंतर मग जाईल. तुमचा जो स्टँड होता तो सेम राहील की नाही राहील हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजकारणात कायमचं कोणीच कोणाचं दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो. परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे जे मला आता मुख्यमंत्र्यांनी समजावलं महायुतीच्या बाबतीतली ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानुसा घेऊन काय त्यांचं मत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्ते जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं. सीएम आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ही कल्पना दिली की अजून एक बैठक होणार आहे त्या बैठक सांगितलं ना मी हो मी सांगितलं उद्या. असं आहे की शेवटी जनतेचा आवाज बघून मी केलं होतं कार्यकर्त्यांची मानसिकता होऊन मी असा निर्णय एकटा घेऊ शकत नाही ना त्यामुळे सगळ्यांना त्यांना सगळे भोर इंदापूर दौंड बारामती पुरंदर सर्व ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते जे इतके ऍक्टिव्ह होते की अतिशय शक्तिशाली असे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे सगळे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना उद्या बोलवलं गेलं फक्त पुरंदरची नाही सर्व ठिकाणची. आपल्याला माघार घ्यायची नाही आपल्याला ही निवडणूक लढायची असं जर कार्यकर्त्यांनी आग्रह केला ते म्हणून तर ते आता त्यांचा कानोसा घेऊ द्या. आता नरमाईचं दिसतोय तुमचं सूर नरमाईचं आता जास्त बोललं की परत तुम्ही काही तुम्ही साडेपाच लाख मतदान पवार यांच्या विरोधात सगळं साडेपाच लाख मतदान तुम्ही आता त्यांच्या साडेपाच लाख मतदारांनी काय उद्या पत्रकार परिषदेनंतर त्याबद्दलची काय भूमिका आहे हे जे मला सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विशेषतः जे सांगितलंय ते सर्व लोकांना तिथेही सांगणार आहे नंतर आपल्याला सुद्धा. अजितदादांनी काय सांगितलं तुम्हाला काय चर्चा झाली अजितदादांसोबत बोलणं झालं तुमचं फोटो व्हायरल होते. नमस्कार बापू मागे.